राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयामधील पदव्युत्तर प्रवेशासाठी असलेल्या केंद्रीय पद्धत बंद करून महाविद्यालयांना भ्रष्टाचारासाठी रानमोकळे करून दिल्याचा आरोप होत असतानाच आता विद्यापीठाच्या विभागामधील पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या विरोधाभासी निर्णयामुळे प्रशासनावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पदव्युत्तर प्रवेशाच्या नावावर महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याच्या तक्रारी असल्याने माजी प्राचार्य कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी त्यांच्या काळात केंद्रीय प्रक्रिया सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार नामवंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता आला, तसेच प्रवेशासाठी होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात आला होता. मात्र कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी पदभार सांभाळताच संलग्नित महाविद्यालयाच्या दबावात निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. प्रवेशाची केंद्रीय पद्धत बंद करून यंदाही खासगी महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आर्थिक लूट करण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.